जत तालुक्यात पुन्हा चोऱ्याचं सत्र सुरू झाले आहे. बुधवारी एळदरी येथील भरदिवसाच्या पाठोपाठ गुड्डापूर येथे बुधवारी मध्यरात्री नव्यानं बांधलेल्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी तब्बल 2.5 लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडल्यानं तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक माहिती अशी की मूळ आसंगी जत येथील संभाजी शिवाजी माने सध्या गुड्डापूर येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्यांनी गुड्डापूर येथे जागा घेऊन नवे घर बांधले आहे. त्यांनी गुरुवारी घराची पूजा होती तत्पूर्वी भाड्याच्या घरातील सर्व साहित्य सोने नाणे नव्या घरात नेले होते. पूजा नसल्यानं माने कुटुंबीय भाड्याच्या घरात झोपले होते. गुरुवारी पूजा असल्यानं ते नवीन घराकडे गेल्यानंतर घराचे कुलूप दिसले नाही. संभाजी मानेंनी घरात जाऊन बघितले असता सर्व साहित्य विस्कटून टाकलेले होते. त्याचबरोबर कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले मणी मंगळसूत्र, सोन्याचे 2 चेन, अंगठी, कानातील टॉप्स, रिंग, पैंजण असे 5 सोळ्याचे दागिने, 15,000 रोख असा सुमारे 1,67,000 ऐवज लंपास केला. अधिक तपास विनायक शिंदे हे करीत आहेत.